इतर महत्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी. धुळे जिल्ह्यात केळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडलेत. कापसाला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी केळी उत्पादनाकडे वळले. मात्र केळीवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं लाखो रुपये खर्च करून हाती काहीही आलं नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. राज्यात तांदळाचा हंगाम सुरू झालाय. तांदळाच्या विविध वाणांच्या दरात 20% वाढ झाली आहे. यंदा कमी भाताची लागवड आणि पावसाच्या तडाख्यामुळे भात उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे दरातही वाढ झाली आहे. सांगलीच्या जतमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा पार पडला. मायथाळ कॅनलमधून 8 दुष्काळी गावांना पाणी सोडण्यात आलं. खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्यानं कॅनलमधून पाणी सोडल्यामुळे 8 गावांना दिलासा मिळालाय. देशात नवा हंगाम म्हणजे ऑक्टोबरपासून कापसाची 75 लाख गाठींची आवक झाली. ही आवक गेल्या हंगामाच्या तुलनेत बऱ्यापैकी असली तरीही कापूस दरात फारशी वाढ होत नसल्याचं चित्र आहे. देशात यंदा सर्वाधिक कापसाची आवक गुजरातमध्ये झाली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे